नमस्कार, मी भूषण पाटील. आम्ही डोंबिवलीवरून आलो होतो. हे माझे वडील, यांचा हार्टमध्ये पेन होत होतं म्हणून आम्ही इथे आलो होतो. यांचं नाव दिलीप पाटील आणि त्यांचं वजन इथे आलो तेव्हा 68.50 असं होतं. त्यानंतर आता 7 दिवस इथे ट्रीटमेंट घेतली, त्यामध्ये योगा, वॉकिंग, परत त्यांचा डाएट, मसाज, पंचकर्म थेरपी वगैरे, परत डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला आणि वेळोवेळी तपासण्या होत होत्या. आणि त्यांचं आता वजन जवळजवळ 65 किलो झालेलं आहे आणि त्यांचं आता बाकीचे जे रिपोर्ट आहेत ते पण नॉर्मल आलेले आहेत. आणि त्यांनी आता डाएट वगैरे दिलेलं आहे आणि डॉक्टरांनी पुढे कसं काय करायचं किंवा कोणता व्यायाम करावा ह्याचं पण त्यांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे. धन्यवाद. त्याच्यामध्ये काय सांगू, कसं वाटलं तुम्हाला पंचकर्म केल्यावर? पंचकर्म केल्यावर कसं वाटलं तुम्हाला? पंचकर्म केल्यावर कसं वाटलं तुम्हाला? पंचकर्म चांगलं वाटलं. पंचकर्म केल्यानंतर त्यांना मालिश वगैरे करतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे हे करून ते कर्म केले, त्यांचे काही प्रॉब्लेम नाही, एकदम फ्रेश वाटतं म्हणजे असं. तेच सांगू, पंचकर्म थेरपी केल्यानंतर त्यांना आता त्यांना फ्रेश वाटतं म्हणजे त्याच्यानंतर त्यांना एकदम हलकं असं त्यांना वाटतं आणि हेच होतं म्हणजे त्याच्यामुळे.